आज आपण चंपाषष्ठी स्पेशल रेसिपी बनवणार आहे, म्हणजे आपण आज नैवेद्य बनवणार आहे चंपाषष्ठीचा, म्हणजे आपण बाजरीच्या भाकरीचे रोडगे आणि असं वांग्याचं भरीत हे मी बनवणार आहे. आणि आपण हा चंपाषष्ठीला खंडोबाला हा नैवेद्य दाखवला जातो, आणि हा नैवेद्य जो आहे तो नऊ मुलांनी खातात, म्हणून असे मी हे रोडगे बनवले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. वांगे सुरुवातीला धुवून घ्यायचे, आणि धुवून घेतल्यानंतर त्यांचे जे काटे वगैरे असतं ते देठ ते सर्व मी हे कापून घेणार आहे, आणि असे ते कापून घ्यायची आपण. आणि नंतर ती मी कढईमध्ये टाकून लगेच आपण ती वाफवून घेणार आहे. कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये लगेच तेल टाकून आपण ते वाफवून घेणार आहे. तेलामध्येच ही आपली वांगी शिजून जाणार आहे. आपण त्याला कमी गॅस करून सुरुवातीला फुल गॅसवर परतून घेतली, आणि नंतर कमी गॅस करून आपण ती तिला वाफ देऊन घेणार आहे. आणि 15 मिनटं लागतात वाफ देऊन घ्यायला शिजण्यासाठी. बघू शकता आपली ही वांगी अशी शिजली आहेत. ही सर्व वांगी मी साईडला काढून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली ही वांगी शिजली आहे. आता ही जी वांगे मी साईडला काढली आहे, आपल्याला हे वांगे स्मॅश करून घ्यायचे आहेत. आता मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलं आहे. तेल थोडं जास्तच घालणार आहे. आता नंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहे 1/2 चमचा. जिरे तळतळल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण घालणार आहे. हा जो लसूण घालायचा आहे हा मी ठेसून घातला आहे, टेस्ट छान येते. आणि जो हा कांदा आहे हा नवीन कांदा म्हणजे लाल कांदा आहे, आणि तो मी घातला आहे यामध्ये, कारण जो आपण नैवेद्य बनवतो त्यासाठी नवीन कांदा वापरला जातो, आणि नवीन कांद्याची पात वापरली जाते म्हणतात. म्हणून यामध्ये आपण नैवेद्यासाठी मी कांद्याची पात घातली यामध्ये. तुम्ही फक्त कांद्याची पात घालून सुद्धा ते करू शकता. आपण थोडा कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे. आता हे सर्व परतून घेणार आहे. नुसते कांद्याची पात घातली तरी चालते, कांदा नाही घातला तरी चालतो. आता त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घातली आहे, धना पावडर घातली आहे, एवढे मसाले मी यामध्ये घातले. बघू शकता काही जास्त प्रकार वापरलेले नाही, एकदम सिम्पल आणि इझी रेसिपी आहे. आणि हे वांगं जे आहे ते मी स्मॅश करून घेतले, ते आपण त्यामध्ये घालणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण हे परतून घ्यायचं आहे. यामध्ये एकदम सिम्पल आणि इझी केलेली आपण ही रेसिपी. यामध्ये जास्त मसालेसुद्धा मी वापरलेले नाही आहेत. आता थोडासा हिंग घातला आहे आपण, जेणेकरून त्याची टेस्ट छान लागेल. नंतर ना आपण त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असंही मी मिक्स करून घेतले. बघू शकता किती छान असं आपलं हे भरीत झालं आहे. हे भरताची टेस्ट खूप छान लागते, आणि याच्यासोबत बाजरीची भाकरीचे आपण जे रोडगे बनवलेले असतात त्याची टेस्ट खूप वेगळीच लागते, कारण तो आपण प्रसाद बनवलेला असतो, त्यामुळे ती खूपच छान अशी लागते. म्हणजे आपण ते नैवेद्य देवाला केलेला असतो, त्याची टेस्ट म्हणूनच छान लागते. बघू शकता आणि कांद्याच्या पात्याने या भरिताला खूपच छान चव लागते. आमच्याकडे कांद्याची पात घातली जाते. बघू शकता तुम्ही कसे ही भरीत आपला तयार झालंय. आणि शेवटनं आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, छान अशी परतून घ्यायची आहे. बघू शकता असं आपलं हे भरीत तयार झालंय. आता आपण रोडग्यासाठी तयारी करूया. रोडग्यासाठी मी हे बाजरीचं पीठ चाळून घेतलं आहे, आणि आता हे थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून टाकून हे मळून घेणार आहे. होऊ शकता आपण जसं बाजरीची भाकरी करतो त्याच पद्धतीने याचं पीठ मी असं मळून घेतलं आहे, आणि छोटे छोटे उंडे घेऊन याचे मी रोडगे तयार करून घेणार आहे. बघू शकता यासाठी आपल्याला पाणी नाही लागलं आहे, काहीच नाही. तर अशाच प्रकारे मी ही हातावर थापून घेते आहे. असे आपण ही थापून घ्यायची आहे, छोटी छोटी अशी करायची. हा नैवेद्य तयार झाला आहे आपला. नैवेद्यासाठी अशाच प्रकारे करतात.
अशी मी असे सर्व असे हे नऊ नैवेद्य करून घेणार आहे. आणि आपण जे वेळेस देवाला देतो त्यावेळेस नऊ मुलांनी हे खायचे असतात, पाच नऊ आणि अशा प्रकारे ह्याचे केले जातात. सात जरी केले तरी चालतात. बघू शकता आता आपण ही गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आणि आपण हे आता भाजून घेणार आहे. आपण याला पाणी लावायचं नाही आहे, अशाच भाजून घेणार आहे. बघू शकता असे सर्व मी हे बनवून असे एकाच वेळेस तव्यावर सर्व भाजून घेतली आहे. लगेच दुसऱ्याने एका बाजूने भाजले की दुसऱ्या बाजूने पलटी मारली आहे. बघू शकता अशा प्रकारे हे सर्व करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असे आपल्याला ही भाजून द्यायची आहे. या अशीच तव्यावर आपण भाजून घेणार आहे. मी परत एकदा पलटी मारली आहे. आता हे सर्व तयार झाले. आता मी साईडला काढून घेणार आहे. आपण हे ताट नैवेद्यासाठी तयार करणार आहे. आणि हा जो आहे तो आपण मुलांना प्रसाद म्हणून देणार, यासाठी तयार करायचं आहे. आपण हे बघू शकता आता यामध्ये आपण हे भरीत टाकायचं आहे सर्व याच्यावर. अशा प्रकारे आपण हे करून घेणार आहे. असं सर्व हे भरीत मी या रोडग्यांवर टाकलंय. बघू शकता तुम्ही कसं छान असं आपण हे तयार केलंय. अशा प्रकारे आपण हा नैवेद्य भरून घ्यायचा आहे. असं हे आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय. वांग्याचं भरीत आणि रोडग्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.